रामराम मंडळी। तर आपल्या मराठी मुंबईकर ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली मुंबई तुमचा मुंबईकर। आता आपण आलो आहे सावरसईच्या जवळ। आपण पेन कोळीवाड्याची होळी आणण्याकरता आलो आहे। तर फोन तर कोण सगळ्यांचे नॉट रिचेबल येत आहेत। एक प्रतीकचा फक्त आता फोन लागला आपल्या प्रतीक भोगेचा। तेव्हा कुठे आता आपण वरसई फाट्यावरती आलो आहे। वरसई फाट्यावरून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। बरं हे तरी भेटले, नाही तर हा ठिकाण आम्हाला भेटलाच नसता। कारण का सगळ्यांचे फोन इथे नॉट रिचेबल लागत आहेत, कोणालाच रेंज नाही आहे। हे कुठे भेटले जीवा पोटावरती। प्रोटीन प्रोटीन सध्याची प्रोटीन खात आहेत। तर भेटूया आपण पुढे। कसून ज्या फाट्यावरून थांबलेलो त्या फाट्यावरून पुढे आलो। खूप खडतर रस्ता आहे, खूप खड्डे आहेत, रस्ता मातीचा आहे। खूप मातीच्या रस्त्यातून आल्यानंतर आपल्याला आता होळी दिसली आहे। इथे आपली सर्व गावातली मित्रमंडळी पाठीमागे बघू शकतात। मुलांमधली किती उत्सुकता आहे होळीच्या आगमनाची, तुम्ही बघा आपली सर्व मित्रमंडळी। ही आपली मित्रमंडळी काही आणि तुम्ही पाठी बघू शकता। आणि होळी आपण आपल्या होळी जवळ जाऊया। होळीच्या काही दृश्य बघूया, माहिती घेऊया। हा आहे होळीचा शेंडा, तुम्ही पूर्ण बघू शकता। पूर्ण आंब्याच्या पानांनी कव्हर केलेलं आहे, पानांनी कव्हर केलं आहे। आणि ही आपली सर्व मित्रमंडळी होळीला पोरं खूप मेहनत घेतात। सर्व मेहनत घेतणारी आपली पब्लिक रस्ता आहे। या रस्त्याने ही होळी घेऊन आपली सगळी पेन कोळीवाड्याची सगळी गावातली पोरं मित्रमंडळी ही चाललेली आहेत। मी बघू शकताय कशा प्रकारेचा रस्ता आहे। असं वाटलं नव्हतं मला, मगाशी येताना पण देखील वाटलं नव्हतं का या रस्त्याने होळी आणता येईल, पण बालू कसं वाटतं होळी आणतानाचा अनुभव कसा राहिला तुमचा? एकदम फार सुंदर। काय म्हणजे कशा पोरांची प्रकारची मदत होती पोरांची, आणि काय कसा वाटलं तुम्हाला आणताना, आणि पोरांचा प्रतिसाद कसा होता? ही आपले सर्व मित्रमंडळी आहेत, यांचा देखील प्रतिसाद कसा होता? माहोल जाम सुंदर होतं। खूप आडी अडचणीचा, परत मातीचा रस्ता आहे, तर कसे काय नेता येईल का आपल्याला व्यवस्थित? आम्ही लहानपणी ढ्यापल्यातच खेळलो आहे, म्हणून आम्हाला पण तर मंडळी आपण आता वरसई जवळ आलो। वरसई जवळ आपण पाठीमागे बघू शकताय, पाठीमागे आपण होळी ठेवली आहे। कारण का सर्व आपली पब्लिक दमली आहे, आणि आज एक दिवस इथे होळी आपली वस्तीसाठी इथे राहील। आणि उद्या आपण सर्वजण एकत्र येऊ, परत पुन्हा एकदा पूर्ण गाव येईल। आणि उद्या पुन्हा इथून आपण वाटचाल आपल्या पेनकडे, आपल्या पेन कोळीवाड्याकडे पुन्हा चालू करू। तर आज आपली होळी इथंच थांबेल, आणि आपण आता सगळे पब्लिक आपल्या परत घराकडे आपण परतीचा प्रवास करतो आहे। उद्या परत पुन्हा सकाळी भेटूया
अशाच एका नवीन जोशाने. तर आवलाई माते की जय. गुड मॉर्निंग. तर दिवस दुसरा चालू होतोय. सगळे मित्रमंडळी आपण बघत असाल, सगळे रेडी झालेले आहेत निघण्यासाठी. तर आता आपण डायरेक्ट वर्सईच्या इथे भेटू. आता सध्या गावामध्येच आहे, टाइम खूप झाला आहे. आता पुढे भेटूया आपण डायरेक्ट वर्सई जवळ. चला 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 चला. आमचे ताराशी हाय शिमगा, आमचे ताराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमचे ताराशी हाय शिमगा, आमचे ताराशी हाय शिमगा. सन शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलास कंच्या बाजूला, करण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा. ताराशी हाय शिमगा, आमचे ताराशी हाय शिमगा. नाखवा कोण नाखवा रे, होरी बनाखवा कोण नाखवा. होरी बनाखवा किसन नाखवा रे, होरी बनाखवा किसन नाखवा. न सोर मार्या बैल जाऊ दे राटाचे र पाण्याला, तेच पाणी जाऊ दे र आमचे हौलई बायचे पूजेला. रामाच ध्यान गेलं शीते बरी, आणि शीतेच ध्यान गेलं रामा बरी. रामाच शत्रू दाब ध्यान शीतेला नेली फलगुण. रामाचा आरटीओ च्या जवळपास पोहोचलेलो आहे. मगापासूनचा मोठा सफर करून आलो. एक तर खूप लेट झालेले आहेत सगळे पोरं, आणि त्यानंतर आपल्याला इथे नाश्ता ठेवलेला होता. तुम्ही बघू शकता समोसा पाव. सगळे पोरं थोडा नाश्त्यासाठी थांबलेले आहेत. आपली पाठीमागे पण बघली पब्लिक बघू शकताय तुम्ही किती सारी आहे. सगळे नाश्ता वगैरे करत आहेत. थोडासा रेस्ट करू आणि पुन्हा आपली वाटचाल चालू करूया पेन कोली वाड्याकडे. थोड्या वेळाने पुन्हा भेटूया आपण डायरेक्ट कोलीवाड्यामध्ये. तोपर्यंत नाश्ता करूया, ब्रेक घेऊया. आपण
फायनली आपण आता पेंट कोल्हिवाड्याच्या जवळपास पोहोचलेलो आहे, म्हणजे पेंट मध्ये एंट्री केलेली आहे आणि पेंट मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पण बघू शकत होते का किती आपल्या म्हणजे घरोघरच्या बाईंगा वगैरे येऊन पूजा वगैरे करत होत्या. तुम्ही आता पायथ्याच्या बुंदाशी तुम्ही बघितला असाल नारळ वगैरे याची आणि जवळपास बहुतेक बाई माणसांनी पूजा अर्चा केलेली आहे. आपण आता फायनली पेंट कोल्हिवाडमध्ये एंटर केलेला आहे, तुम्ही बघू शकताय पाठीमागे पुरा पेंट कोल्हिवाड आहे आणि या साईडला आपली होळी आहे. होळी आता जस्ट एंट्री मारते कोल्हिवाडामध्ये, खूप पब्लिक आहे. मी तर आता नाचताना बघितलं असायला सगळ्यांना, अजून या साईडला बघण्यासाठी देखील खूप पब्लिक आहे. या साईडला तुम्ही बघू शकताय येताले देवा तुला मी पायलाय खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पायलाय दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळ तो यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. सन शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा.
खाली होळी आपल्या ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. आपण वरती येऊन होळीचं एंड करतोय कारण का आपल्याला खाली काही बोलता आलं नसतं, कारण का खूप आवाज आहे, खूप पब्लिक आहे, त्याच्यामुळे काही बोलता नसतं आलं. त्यामुळे आपण वरती येऊन आता बोलतोय. कसं वाटलं हे 2 दिवसाचा प्रवास? तुम्हाला एक खूप मजा आली. आता हे तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओच्या द्वारा तुम्ही बघा आणि सांगा. जर तुम्हाला आवडलं तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. कमेंट तर नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी आहे काय आहे. जर कुठे चुकत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा, आपण त्यामध्ये चेंजेस करूया. आणि शेअर तर नक्की करा जेणेकरून आपले व्हिडिओ इतरत्र सर्वांना समजेल आणि खूप लोकांपर्यंत पोहोचेल जेणेकरून. म्हणून तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. आता होळीचा तर ब्लॉग अजून असेलच, सणाच्या दिवशीचा, ज्या होळी ज्या दिवशी असते त्या दिवशीचा पण ब्लॉग असेलच, तर तो पण बघायला विसरू नका. तर मी रजा घेतो, बाय बाय. आपले थोडेफार काही बिहाइंड सीन आहेत ते बघून जावा, नंतर मग बाय बाय. क्रिश्चन आमची होळी, होळीच्या बद्दल तुम्हाला काय दोन गोष्टी सांगत आहे. होळीचा मुंदा आहे आणि आमचा होळी म्हणजे सण आमचा पारंपरिक वर्षातून चालत आलं. त्याच वर्षाला आम्ही पिढीत पिढीत आम्ही स्वीकार आणि आमचा होळीचा मुंदा दिसत नाही. आमचा होळीचा मुंदा, त्या होळीच्या मुंद्या.